सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोर्हाळे तालुका बारामती जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोर्हाळे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. आजी संसार सुफळ झाला गे माये देखिले पाय विठोबाचे तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग बापर खुमा देवीवरू न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग विठ्ठल विठ्ठल ठल 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 ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्दिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं पांडुरंगाकरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल 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 विठ्ठल. संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हा तीन चरणाचा अभंग आहे. आपल्याला श्रीगुरु कृपेने प्राप्त झालेला अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, भगवान सिद्धेश्वरांच्या कृपाशीर्वादाने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने शांतीब्रह्म गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर वैकुंठवासी हरिभक्तपरायण गंगूकाका शिरवळकर वैकुंठवासी हरिभक्तपरायण एकनाथ बाबूराव पवार हबप भिसे महाराज त्याचबरोबर हरिभक्तीपरायण श्री हरी महाराज आळंदकर यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी संपन्न होत असलेला आपला हा गावचा हरिनाम सप्ताह उत्सव समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ तरुण मित्रमंडळ सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने दरवर्षी भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपला हा सप्ताह संपन्न होत असतो. परंतु यावर्षी या कोरोनाच्या महामारीमुळे थोडक्यात आपण हा सप्ताह मंदिरामध्ये करत आहोत. पण तरीसुद्धा वातावरण जरी बाहेर खराब असलं बरेच सप्ते बंद झालेले असले तरीसुद्धा सिद्धेश्वर भगवंताच्या कृपेने आपला मात्र सप्ताह चालू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणचं वातावरण पाहिलं पवित्र असं वातावरण आहे, आनंदी आणि उत्साहाचं असं वातावरण आहे. वातावरणात गेल्यानंतर वातावरणाच्या ज्या लहरी असतात त्याच्यावर माणसाला कळतं. आणि आपल्या गावचा जो सप्ताह आहे या सप्ताहाचं बरंचसं नाव आहे. या पंचक्रोशीमध्ये अनेक सप्ताह त्या ठिकाणी होतात. आम्ही कीर्तनाकरता सप्ताहाला येत असतो पण तरीसुद्धा पंचक्रोशीमध्ये एक आदर्श सप्ताह म्हणून आपल्या गावचं नाव घेता येत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि बऱ्याच ठिकाणी सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायणसुद्धा हल्ली हल्ली बंद व्हायला लागलेलं आहे. काही ठिकाणी का बंद करतात लोक ज्ञानेश्वरीचं पारायण? कारण ज्ञानेश्वरी पारायण करण्याकरता लोकच बसत नाहीत. इथे आल्यानंतर मी विचारलं किती माणसं लोक बसलेले आहेत पारायण करण्याकरता, ते म्हटले दरवर्षी 200-250 असतात, यावर्षी 100 बसलेले आहेत. हो, 100 लोक पारायणाकरता बसणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सिद्धेश्वर भगवंताची कृपा, आपल्या सगळ्यांचा उत्साह आणि आमचे हरिभक्तीपरायण पडे राप्पाचा काहीतरी जादू असेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि
अनेक वर्षापासून सगळी मंडळी या ठिकाणी पारायण करतात. भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण हा सप्ताह संपन्न करतो. भगवंताची कृपा तर आहेच, पण जी मंडळी पुढं होऊन या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करतात, आयोजन करतात, त्यांच्यावर सुद्धा फार मोठी जबाबदारी असते. सप्ताह चांगला चालण्याकरता, जास्त दिवस टिकण्याकरता देवाची कृपा तर पाहिजेच. म्हणजे पुढं होऊन करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आदर्श लोक असावे लागतात. ही वारी करणारी मंडळी आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून खूप आनंद वाटला आपल्या पंचकृषीमध्ये असे भव्य दिव्य सप्ताह होतात. कारण आम्ही सप्ताह कीर्तनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो. वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या गावामध्ये जावं लागतं, पण आपल्याही पंचकृषीमध्ये असे सुंदर कार्यक्रम होतात हे पाहिल्यानंतर खूप आनंद वाटतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेव्हा ही सगळी सिद्धेश्वर भगवंताची कृपा आहे. आपण सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. साधू संतांनी हे जे कार्यक्रम सुरू केलेले आहेत, सप्ताह असतील, भजन असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असतील, या सगळ्याच्या मागे फार मोठा उदात्त आणि विशाल हेतू आहे. आपल्या जीवनामध्ये कशी जरी परिस्थिती असली तरी आपली मनस्थिती टिकून राहावी, चांगली राहावी, याच्याकरता हे सगळे कार्यक्रम आहे. परिस्थिती कशी निर्माण होईल काही सांगता येत नाही. उद्या काय होईल, तिसरी लाट येईल की नाही येईल, आपल्याला काहीच माहिती नाही. पण आलेल्या परिस्थितीमध्ये आपण समाधानी कसं राहायचं, शांत कसं राहायचं हे शिकवण्याकरता, हे आपल्याला कळण्याकरता हा सत्संग आहे. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये परिस्थितीपेक्षाही आपली मनस्थिती खूप महत्त्वाची असते. लक्ष द्या, परिस्थिती एखाद्याची खूप चांगली आहे पण मनस्थिती बिघडलेली असेल तर चांगल्या परिस्थितीत सुद्धा तो मनुष्य दुःखी असतो. आणि एखाद्या वेळेस परिस्थिती सामान्य आहे पण त्या मनुष्याची मनस्थिती जर चांगली असेल तर सामान्य परिस्थितीत सुद्धा लोक काय असतात, आनंदी असतात, सुखी असतात. जसं आपण परिस्थितीकडे लक्ष देतो तसं आपल्या मनस्थितीकडे दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, नुसती परिस्थिती चांगली झाली पाहिजे म्हणून लोक मनस्थितीकडे दुर्लक्ष करतात. परिस्थिती चांगली होते पण योगायोगाने मनस्थिती बिघडलेली असते. चांगल्या परिस्थितीचा आनंद बिघडलेल्या मनस्थितीमुळे घेता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. परिस्थिती करता वर्षभर द्या पण मनस्थिती करता एवढे 7 दिवस द्या. ज्ञानेश्वरी पारायणाला बसा. परिस्थिती करता दिवसातले 14 तास द्या, 10 तास द्या, 12 तास द्या, पण मनस्थिती करता रोज सकाळचा संध्याकाळचा 1/2 तास काढा. नाहीतर जर मनस्थिती बिघडली एकदा तर मग किती परिस्थिती चांगली असली तर आपल्याला उपयोग होणार नाही. आणि मनस्थिती चांगली खंबीर राहण्याकरता म्हणून हा सत्संग आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपल्याला ऐकायला मिळतं, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा एका.
तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे आयता श्रवणाची माझे विठ्ठल विठ्ठल। कारण आपल्याला जे श्रवण घडणार आहे देवाचं चरित्र असेल संतांचं चरित्र आहे याच्यातून आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी शिकायला मिळतात। या ठिकाणी सिद्धेश्वर भगवंताचं मंदिर आहे। भगवान शंकरांचं जर आपण वर्णन ऐकलं चिंतन ऐकलं चरित्र ऐकलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। भगवान शंकरांचं वर्णन केलंय रामायणामध्ये वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिनम यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदेते। भगवान शंकर हे सगळ्यांचे गुरु आहेत आणि भगवान शंकर हे जे आहेत हे नेहमी आपल्या बोधामध्ये राहतात आनंदामध्ये राहतात। त्यांचा आनंद कधी देशावर अवलंबून नाही वेषावर अवलंबून नाही किंवा वस्तूवर अवलंबून नाही। माणसाने आपला आनंद कधीही देशावर व्यक्तीवर वस्तूवर ठेवू नये अवलंबून विठ्ठल विठ्ठल। भगवान शंकर हे नेहमी स्मशानामध्ये राहतात बहुतेक ठिकाणी। तर भगवान शंकर स्मशानामध्ये का राहतात त्याचं कारण संतांनी असं सांगितलं की भगवान शंकर आपल्याला संदेश देतात हे बघा आपलं मन जर पवित्र असेल मन जर प्रसन्न असेल तर स्मशानसुद्धा आपल्याकरता आनंद देऊ शकतं आणि आपलं मन जर चांगलं नसेल मन जर प्रसन्न नसेल तर घरसुद्धा स्मशान होऊ शकतं। आपला जो आनंद आहे देशावर अवलंबून नाही। आमच्या ठिकाणी गेलं तरच आनंद तमक्या ठिकाणी गेलं तरच आनंद ठीक आहे सुरुवातीला ती गरज असते पण एक स्थिती अशी यावी की आपण कुठे जरी असलो तरी आनंदी राहता आलं पाहिजे। आपला आनंद देशावर अवलंबून नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट आपला आनंद हा वेषावर अवलंबून नाही। भगवान शंकरांच्या वेषाचं वर्णन नामदेव महाराजांनी केलंय किंवा नाथ महाराजांनी केलंय गज चर्म व्याघ्रांबर गज तुम्हाला काय आठवलं नाही शेजारी नंद महाराज आहेत ज्ञानेश्वरीच पाठी त्यांची सगळी गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार। त्या ठिकाणी भगवान शंकर आपल्याला संदेश देतात मी गजचर्म परिधान करतो मी व्याघ्रांबर परिधान करतो तरी सुद्धा आनंदी राहू शकतो तुम्हाला एवढे चांगले चांगले कपडे असून तुम्ही दुःखी का। आपला आनंद माणसाने चांगले कपडे घालावेत पण आपला आनंद त्या कपड्यावर अवलंबून ठेवू नये। मी एका ठिकाणी वाचलं मला खूप चांगलं ते आवडलं ते म्हटले आजकाल लोक जे आहेत दुःखी आहेत ना जेवायला मिळत नाही म्हणून दुःखी नाही म्हणे अमुकच जेवायला पाहिजे म्हणून दुःखी कपडेच घालायला नाहीत म्हणून दुःखी नाही अमुकच कपडे पाहिजे म्हणून दुःखी आणि घरच नाही म्हणून दुःखी नाहीत दुसऱ्यापेक्षा माझं चांगलं का नाही म्हणून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। हे देवाने दिलेलं दुःख नाही बरं का माणसाने स्वतः तयार केलेली दुःख जास्त आहे। जवळजवळ 90% दुःख हे माणसाने स्वतःच तयार केलेलं आहे चुकीच्या संकल्पना चुकीचे विचार आणि त्याच्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त दुःख आलेलं आहे।
भगवान शंकर आपल्याला सांगतात की आपल्या जीवनामध्ये आपला आनंद देशावर अवलंबून नाही, वेशावर अवलंबून नाही, किंबहुना व्यक्तीवर सुद्धा अवलंबून नाही. भगवान शंकरांचं वर्णन त्या अभंगामध्ये करताना असं केलंय, भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. आजूबाजूला कशी जरी माणसं असली तरी आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल भूते वगैरे आता आहेत की नाही मला माहिती नाही. ते तात्यांनी एका कीर्तनामध्ये असं म्हटलं होतं, ताते म्हटले आजकाल भूतं राहिलीच नाही. म्हटली का नाही राहिली, म्हटली सगळी पळून गेली. का पळून गेली, म्हटली माणसं भूतासारखी वागायला लागली. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य काय, आपला आनंद देशावर अवलंबून नाही, वेशावर अवलंबून नाही, व्यक्तीवर अवलंबून नाही. आपल्या जीवनामध्ये जरी दुःखाचा प्रसंग आला तरी सुद्धा आपल्याला त्या दुःखातून सुख बाहेर काढता आलं पाहिजे. याचा आदर्श म्हणजे भगवान शंकर आहेत. सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये ही सेवा आहे म्हणून थोडंसं मी सिद्धेश्वर भगवंताच्या विषयी बोललो. प्रतिकूल जरी परिस्थिती आली तरी ती आपल्याला अनुकूल करून घेता आली पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देव दानवांचं ते समुद्रमंथन झालं. देवांनी आणि दानवांनी सगळ्यांनी मिळून समुद्रमंथन केलं. समुद्रमंथन सुरू झाल्यानंतर रत्न काढण्याकरता मंथन होतं, पण सगळ्यात पहिल्यांदा हालाहाल विष निघालं. विष निघाल्यानंतर सगळेच पळायला लागले. देवही म्हटले आम्हाला नको, दानव म्हटले मला आम्हाला नको. भगवंताला म्हणायला लागले देवा तुम्ही म्हटले होते अमृत निघणार आहे, पण हे काय भलतंच निघालं. भगवंतानी सांगितलं ज्याला अमृत पाहिजे ना त्याला पहिल्यांदा विष शयन करावं लागतं. कोणतंही चांगलं कार्य करायचं असेल पहिलं विषच येतं बाहेर. विठ्ठल विठ्ठल आपल्याला इथे भव्य दिव्य स्वरूप होते, पण सुरुवातीच्या काळामध्ये त्रास झालाच असेल कोणत्याही लोकांना सुरू करताना. म्हणून विष निघालं ना तुम्ही घाबरू नका म्हटले, कारण विष सुद्धा आपल्या जीवनात कधी कधी चांगल्या गोष्टी घडून आणत. जीवनात कधी कधी वाईट गोष्टी घडतात ना, त्या वाईट गोष्टी आपल्या चांगल्या करता असतात, देवाने मुद्दा मानलेले असतात हे आपल्याला नंतर कळतं. विठ्ठल विठ्ठल देवाची कृपा जी असते ती कधी कधी काही काहींच्यावर देव सुख देऊन कृपा करतो आणि काहींच्यावर देव दुःख देऊन कृपा करतो. काहींना देऊन कृपा करतो आणि काहींचं सगळं घेऊन कृपा करतो. फक्त देवाची कृपा ओळखता आली पाहिजे. सगळे लोक म्हणायला लागले विष काय करायचं देवा, म्हटले एक काम करा तुम्ही हे सगळं विष घेऊन कैलास पर्वतावर जा. एका कलशामध्ये विष घेतलं, देव आणि दानव कैलास पर्वताकडे आले. पार्वती मातेने लांबूनच पाहिलं, देव दानव अमृताचा कलश घेऊन आले वाटतं. भगवान शंकरांना सांगितलं स्वामी आपण काय अमृत मंथनाला गेलो नाही, परंतु आपला वाटा घरपोच आला अमृताचा. भगवान शंकर हसायला लागले, म्हटलेत पार्वती खरं जर अमृत निघालं असतं तर ह्या बाबांना आपली आठवण झालीच नसती. चांगलं असल्यावर देवाची आठवण होत नाही कोणाला, विष आहे म्हणून आलेले आहेत सगळे. काय करायचं, घ्यायचं की नाही घ्यायचं? पार्वती मातेने सांगितलं देवा जगाचं कल्याण होत असेल ना तर आपण विष घेतलं तरी चालतंय. विठ्ठल 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 जगाचं कल्याण होत असेल तर आपण थोडासा त्रास सहन करूया, आणि आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय होणार नाही विषयामुळे. भगवान शंकराने ते विष घेतलं आणि विष घेतल्यानंतर दोन शब्द उच्चारले, दोन अक्षरं उच्चारली. भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव
पूजे सदा भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव राम पूजे सदाशिव राम पूजे जय हो सदाशिव भजन करे महादेव विष घेतल्यानंतर त्रास होऊ लागला म्हणून पहिल्यांदा गंगा डोक्यावर घेतली, तरी विषाचा त्रास कमी झाला नाही. मला डोक्यावर घेतलं, चंद्र सुद्धा शीतल आहे, तरी विषाचा त्रास कमी झाला नाही म्हणून साप गळ्यात घातले, तरी विषयाचा परिणाम कमी झाला नाही. राम म्हटल्यावर कमी झाला. विठ्ठल विठ्ठल आपल्याही जीवनामध्ये जर दुःखरूपी विष आलं तर रामाचं चिंतन करा. तुमच्या जीवनात दुःख जे आहे ते सुख झाल्याशिवाय पुढे राहणार नाही. सिद्धेश्वर भगवान आपल्याला सांगतात. मुद्दाम सिद्धेश्वर भगवंताच्या विषयी बोललो, अभंगाविषयी आपण आता चिंतन करूया. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामध्ये काही अभंग जे आहेत त्याच्या शेवटी ज्ञानदेव म्हणे लावलेला आहे, आणि काही अभंग आहेत त्याच्या शेवटी बाप रुखमा देवोर लावलेला आहे. त्या बाप रुखमा देवोर जे लावलं आहे त्याच्यापैकी हा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याचा जो निश्चय केला त्यानंतर जवळजवळ ज्ञानेश्वर महाराज 6 वर्ष थांबले. निवृत्तीनाथ महाराजांच्या विनंतीवरून 2 वर्ष, स्वपनकाकाच्या विनंतीवरून 2 वर्ष, मुक्ताबाईंच्या विनंतीवरून 2 वर्ष, आणि त्या 6 वर्षात जे अभंग लिहिले त्याच्यात बाप रुखमा देवरू लावलं. विठ्ठल विठ्ठल अनुभव ज्ञानोबारायांनी आपल्या अभंगामध्ये सांगितलेला आहे. अनुभव आणि अनुवाद याचा समन्वय म्हणजे संतांचं जीवन आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये अनुवाद असतो पण अनुभव असेलच असं नाही, आणि अनुभवाशिवाय अनुवादाला किंवा बोलण्याला वजन प्राप्त होत नाही. एखादा मनुष्य खूप सांगायला लागला आणि त्याचा त्याला अनुभव नसेल त्याच्या सांगण्यामध्ये एवढं वजन प्राप्त होत नाही. जो अगोदर आचरतो आणि मग सांगतो, अनुभव घेतो आणि सांगतो, त्याच्या बोलण्याला विशेष किंमत असते. लोक त्याचं बोलणं विशेषत्वाने ऐकतात. आमच्या संस्थेमध्ये वैकुंठवासी प्राचार्य मामासाहेब दांडेकर होऊन गेले. हे शेवटच्या कालावधीमध्ये तब्येत बरी नसायची, पंढरपूरला वारीमध्ये आल्यानंतर 10 मिनटं बोलायची. आपले वैकुंठवासी काळे महाराज यांचे गुरुवर्य, मामांचे काळे महाराज आवडते शिष्य, कृपांकित शिष्य, 10 मिनटं बोलायचे, पण 10 मिनटाचं त्यांचं व्याख्यान ऐकण्याकरता लोक 10-10 तास बसायचे. है की नाही? लोकांना जर विचारलं होते 10 मिनटं बोलतात आणि तुम्ही 10 तास का बसता, मग ते लोक असं म्हणायचे की एक वाक्य ऐकलं तरी आम्हाला आनंद वाटतो. विठ्ठल त्याच्यापाकी त्यांचा अनुभव होता, लक्षात घ्या. म्हणजे अनुभव होता. एवढे मोठे संत तुकडोजी महाराज ते सुद्धा मामांना खूप मानत असत. अनुभव नसेल आणि एखादी गोष्ट एखादा सांगायला लागला तर लोक ऐकतात पण मनोरंजन म्हणून ऐकतात. आमचे गुरुवर एक दृष्टांत सांगत असतात. एक मनुष्य होता आणि तो आईवर व्याख्यान करायचा, आणि त्यांचं व्याख्यान ऐकण्याकरता सगळ्या पंचक्रोशीतली लोक जमा व्हायची. असंच एकदा त्यांचं आई या विषयावर व्याख्यान चालू होतं, आणि व्याख्यान चालू असताना इतकं त्यांनी भावपूर्ण व्याख्यान केलं की त्यांच्या डोळ्यातून आसुरूच्या धारा, जे सगळे ऐकणारे त्यांच्या डोळ्यातून आसुरूच्या धारा, व्याख्यान रंगात आलेलं. आणि ऐकणाऱ्या श्रोत्यामध्ये एक मनुष्य होता, तो मोठ्या मोठ्याने हसायचा. शेजारच्या माणसाला वाईट वाटलं, तो म्हटलं अरे किती व्याख्यान चांगलं चाललंय, सांगणारा रडतोय, ऐकणारे सगळे रडतात, तो खुशाल दात काढतो. तो म्हटला मी का हसतो माहिती आहे का, हा जो सांगणारा मनुष्य आहे त्याच्या शेजारी माझं घर आहे म्हटलं. पुढचं कळलं का तुम्हाला? तो म्हटला इथं रडून रडून सांगतोय, एकही दिवस आहे बरोबर नीट बोलत नाही. विठ्ठल 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 आपलं 3रं लग्न उरकून ब्रह्मचर्यावर व्याख्यान द्यायला निघाला. स्वतः व्यसन करतो म्हणतो, व्यसन मुक्ती झालीच पाहिजे, कोणी ऐकत नाही. पण संतांचं तसं नाही बरं का.
अनुभवे आले जगत तसे जगत आपला अनुभव या अभंगामध्ये सांगितला आहे आणि फार महत्त्वाचा अभंग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला, अनुभव सांगितला. तसं पाहायला गेलं तर आपली सगळ्यांची भूमिका घेऊन हा अनुभव आहे. संतांचे जे अभंग असतात ते आपल्या भूमिकेवरचे अभंग असतात. सगळे अभंग एका माणसा करता नाही, एक अभंग सगळ्या माणसा करता नाही, सगळे अभंग सगळ्या करता नाही. विठ्ठल 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 विठ्ठल, प्रत्येक अभंगाची भूमिका वेगळी आहे. काही पामराच्या भूमिकेवरचे अभंग आहेत, काही विषयीच्या भूमिकेवरचे अभंग आहेत, काही जिज्ञासूच्या भूमिकेचे अभंग आहेत, काही मुक्ताच्या भूमिकेचे अभंग आहेत. प्रत्येक अभंगाची भूमिका वेगवेगळी आहे. म्हणून अभंग लक्षात घेताना त्या अभंग कोणत्या भूमिकेचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणताही अभंग आपल्याकरता नाही बरं का, आपल्याकरता आपल्या भूमिकेचा अभंग पाहिजे. बरेच वेळेला लोक काय करतात, आपल्याला अनुकूल तेवढा अभंग पाठ करून ठेवतात किंवा अनुकूल तेवढं प्रमाण पाठ करून ठेवतात. आपण जर त्यांना म्हटलं हो चला वारीला आलो असतो, पण तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ठाईचं बैसोनी करा एक चित, जागेवर बसून परमार्थ केला. आणि देव काही हित नाही का हे तुकाराम महाराजांना कळत नव्हतं का? विठ्ठल विठ्ठल वैकुंठवशी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, परमार्थात सगळ्यात मोठा धोका जर कोणता असेल तर तो निष्क्रिय होण्याचा. बऱ्याच वेळेला परमार्थाच्या नावाखाली मनुष्य निष्क्रियतेकडे जातो बरं का. काही काही मंडळी असे असतात, व्यापार करायचा नाही, उद्योगधंदा करायचा नाही आणि भजन नामस्मरण तेही करायचं नाही, परमार्थाच्या नावाखाली निवांत राहायचं. त्यांना जर विचारलं तुम्ही काहीच करत नाही तुमचं कसं काय होणार, तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले ठेविले आनंती, याच्याकरता लिहून ठेवले का. अभंगाची भूमिका लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल, मामांनी जी गाथा छापली त्या काळामध्ये त्याच्या प्रस्तावनेमध्ये या विषयाचा उहापोह केलेला आहे. त्या काळामध्ये एक साहित्यिक होऊन गेले, त्या साहित्यिकाने एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं की ह्या साधू संतांनी सगळा समाज आळशी बनवला. हे सगळे साधू संत झाले, या सगळ्या संतांनी समाज आळशी बनवला आणि त्याच्याकरता तेवढंच प्रमाण घेतलं, ठेवली अनंती तैशेची राहावी. ते पुस्तक मामांच्या नजरेस पडल्यानंतर मामांनी त्या साहित्यिकाला बोलून घेतलं, म्हटलं साहित्यिक साहेब तुम्ही जर सगळी गाथा वाचली असती तर हे पुस्तक लिहिलं नसतं. अहो ज्या तुकाराम महाराजांनी ठेविले आनंद ते तैशेची राहावे हे लिहिलंय, त्याच तुकाराम महाराजांनी असं लिहिलंय, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आपल्या जीवनामध्ये असाध्य गोष्टी आपण साध्य करू शकतो. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके विषकीय हारी पडे, समुद्री पाय वाट जोडे एकी वाघ ब्रह्म थोकडे. अभ्यासही केले, अभ्यासाने सर्व काय होतं. म्हणून जे आपण करू शकतो ते देवावर टाकायचं नाही, लक्षात घ्या. आपण खूप प्रयत्न करायचे आणि खूप प्रयत्न करून यश नाही आलं तर मग ठेविले आनंद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबारायांनी आपल्या भूमिकेवरून हा अभंग लिहिलाय. ज्ञानोबाराय सांगतात, आज माझा संसार सुफळ झाला. मनुष्याचा संसार सुफळ असला पाहिजे. काही लोकांचा संसार संपन्न असतो पण सुफळ नसतो, काही लोकांचा संसार सुफळ असतो पण संपन्न नसतो, काही लोकांचा संसार संपन्नही असतो आणि सुफळही असतो. थोडक्यात आणखीन सोप्या भाषेत सांगू का, काही लोकांना व्यवहार चांगला जमतो परमार्थाच्या नावाने शून्य, काही लोकांना परमार्थ चांगला जमतो व्यवहाराच्या नावाने शून्य.
काही असे असतात त्यांचा व्यवहारही बघण्यासारखा, परमार्थही बघण्यासारखा. विठ्ठल विठ्ठल. मनुष्याचा संसार संपन्न असण्यापेक्षा सुफळ असला पाहिजे. दोन संसाराचं वर्णन सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. एक आहे रावणाचा संसार आणि एक आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संसार. रावणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर रावणाचा संसार संपन्न का सुफळ? संपन्न आहे. आणि तुकाराम महाराजांचा संसार जर पाहिला तर संपन्नता एवढी दिसत नाही पण सुफळता आहे. रावणाच्या बाबतीमध्ये रावण हा श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आले. वंशाचा संबंध धातयाशी आहे की नाही? ब्रह्मदेवाचा संबंध आहे त्याच्याशी. ब्रह्मदेवाचा नातू नातू का पंतू? पंतू आहे मला वाटतं रावण. म्हणजे ब्राह्मण कुळामध्ये जन्म झालेला आहे. बरं, रावणाची विद्वत्ता जर पाहिली तर रावण फार विद्वान आहे बरं का. आताही ज्योतिषावर रावणाचे मोठे मोठे ग्रंथ आहेत. विठ्ठल विठ्ठल. संपत्तीच्या बाबतीमध्ये आपण नेहमी ऐकतो शुद्ध कांचनाची सप्तकोटी, म्हणजे शुद्ध सोन्याची घर रावणाची सात कोटीची. सगळ्या बाबतीमध्ये संपन्नता. तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आपलं सामान्य कुळात जन्माला आलो. भले देवा कोणबी केलो नाहीतरी दंभे असतो मेलो. सामान्य कुळात जन्माला आले. संपत्तीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांनी स्वतःच वर्णन केलंय, आम्ही सदैव सुडके. जवळ येतात चोर धाके. आमच्या घरी यायला चोराला भीती वाटते. म्हणजे बंदूकधारी आहेत म्हणून नाही बरं का. चोरालाच असं वाटेल की ह्यांना काहीतरी द्यावं म्हणून आमच्याकडे चोरच येत नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण असं जरी असलं तरी सुद्धा रावणाला संध्याकाळची रात्री नीट झोप येत नव्हती. रावण तळमळ तळमळ करत होता. रावण म्हणजे कोणी तुम्ही व्यक्ती समजू नका बरं का. रावण ही वृत्ती आहे. दुर्गुण म्हणजे रावण आणि सद्गुण म्हणजे राम. एका ठिकाणी मला विचारलं, ते म्हणले त्यावेळेस रावण होता, आपण रामजन त्या रामप्रभूंचा अवतार झाला, रावणाला मारलं, दरवर्षी रामजन्म कशा करता करायचा? मी म्हटलं त्यावेळेस होता आणि आता नाही असं म्हणायचं काय काम नाही. रावण कोणी व्यक्ती नाही, रावण ही वृत्ती आहे. आपल्या मनात दुर्गुण आले की राक्षस आलेच समजायचं. कधी माणसाच्या मनात दुर्गुण येतील काय सांगता येत नाही. सद्गुण आणि दुर्गुण सारखं द्वंद्व चालूच आहे. कीर्तनात झोप लागायला लागली की समजायचं कुंभकर्ण आला. दुसऱ्याच्या घरात भांडणं लावण्याची वृत्ती आली की समजायचं कैकेयी आली. परस्त्रीकडे पापदृष्टीने पाहण्याची वृत्ती आली की रावण आला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कशाकरता बोलतोय? रावणाचा संसार संपन्न आहे पण सुफळ नाही. तुकाराम महाराजांचा संसार लौकिक दृष्टीने एवढा संपन्न नव्हता पण महाराजांचे शब्द आहेत. जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो जाते जन्मालो जाते आजी फळ झालं साजे तुम्ही सांभाळीले सती तुम्ही सांभाळीले सती आज फळ झाले साते
सुफळ झाला पाहिजे. तुकाराम महाराज छातीला हात लावून सांगतात, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, धन्य म्हणवीन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. तुकाराम महाराज म्हणतात, मी गेल्यानंतर ज्यांनी ज्यांना मला पाहिलं लोक असं म्हणतील की आमचे डोळे धन्य झाले, आम्ही तुकाराम महाराज पाहिले. विठ्ठल विठ्ठल, तात्पर्य काय? आपला सगळ्यांचा संसार सुफळ झाला पाहिजे याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज अनुभव सांगतात. वास्तविक पाहता ज्ञानेश्वर महाराजांना संसार सुफळ होण्याचा काही संबंध नाही, कारण ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात महाविष्णूचे अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. पण आपल्या सगळ्यांचा संसार सुफळ झाला पाहिजे याच्याकरता भूमिका घेतली. कशाने संसार सुफळ झाला? अभंगाचं पहिलं चरण. ज्ञानेश्वर महाराजांनी आपला अनुभव सांगितला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आजी संसार सुफळ झाला गे माई, देखिले पाय विठोबाचे. पहिला शब्द आहे आजी. आजी म्हणजे आज बर का? आज माझा संसार सुफळ झाला. कशामुळे सुफळ झाला? महाराज म्हणतात, मी आज विठोबाचे पाय पाहिले आणि त्यामुळे माझा संसार सुफळ झाला. आता आपल्याला पुढे चिंतन करायचं आहे, आणि चिंतन करायचं असल्यामुळे मी तीन प्रश्न सांगतो तुम्हाला, आणि त्या तीन प्रश्नाचे उत्तर देऊन आपण कीर्तन संपवणार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आज माझा संसार सुफळ झाला, मी विठोबाचे पाय पाहिले. पहिला प्रश्न असा आहे, संसार म्हणजे नेमकं काय? दुसरा प्रश्न असा आहे की विठोबाचे पाय पाहिल्यामुळे संसार सुफळ झाला, विठोबाचे पाय पाहण्याचा आणि संसार सुफळ होण्याचा काय संबंध? आणि तिसरा प्रश्न असा आहे, आम्ही रोज विठोबाचे पाय पाहतो, आमचा संसार का सुफळ होत नाही? विठ्ठल विठ्ठल. मुद्दाम मी प्रश्न विचारले बरं का, कारण काय, श्रोत्यामध्ये आणि वक्त्यामध्ये एक संवाद झाला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. वक्ता जो आहे म्हणजे बोलणारा जो असतो, तो श्रोत्याच्या अवधानाचा चारा घेऊन बोलत असतो. म्हणजे श्रोत्यांचं जे लक्ष असतं त्या लक्षावर वक्ता बोलत असतो, आणि ते लक्ष सारखं राहिलं पाहिजे. म्हणजे ज्ञानोबाराने 9व्या अध्यायामध्ये, आपला आता 9वा अध्याय सुरू आहे, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईल, तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर सुंदर या श्रोत्यासंबंधी आणि वक्त्यासंबंधी ओव्या लिहिलेल्या आहेत. ते म्हणतात, श्रोता दुश्चित तरी वितुळे मांडीला रसू. श्रोता जर दुश्चित असेल तर रस वितुळून जातो, आणि श्रोता जर चांगला असेल तर रस तयार होतो. वक्ता अवसानाने सांगतोय, आणि ज्याच्याकडे बघून सांगतोय तो नाकात बोट घालायला लागला, तोंडात बोट घालायला लागला, इकडे तिकडे पाहायला लागला, तर ते वक्त्याचं अवसान जाण्याची शक्यता असते. इथं तसं कोणी नाही बरं का? इथे सगळे कसे आहेत माहिती आहे का? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. तो लांबून लांबून बारामतीहून लोक आलेत ऐकायला, आणखीन परिसरातून सगळे लोक आलेत, आणि ऐकणारे चांगले ऐकणारी मंडळी आपल्या गावात आहेत. कीर्तनाची ये आधी पाहिली की कळतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याच्यापेक्षा अवघड अभंग घेणार होतो, पण म्हटलं आपलं पहिलीच वेळ आहे.
सोप्यातून अवघडाकडे जा. इथं अवघड किती आपल्याला सांगता येतं, कारण आता रोज ज्ञानेश्वरी चालली मंदिरामध्ये. आता सध्या जो ज्ञानेश्वरी विषय चालला, खूप अवघड विषय चालला होता. माऊलीच्या मंदिरामध्ये वारकरी शिक्षण संस्थेची सेवा असते, सेवा माझ्याकडे असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने ती चालू आहे. क्रमाने ज्ञानेश्वरी चालते, रोज 7व्या 8व्या असे क्रमाने ऐकणारे श्रोते आहेत. ऑनलाईनमध्ये सुद्धा रोज 3000-4000 श्रोते असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला अजून ज्ञानेश्वरीचं आपल्याला कळलंय असं म्हणावं लागेल बरं का. ज्ञानेश्वरीचं फार मोठं महत्त्व आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जगात असा ग्रंथ नाही असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान एकतरी वी अनुभव आहे. ज्ञानोबरांनी अशी कमाल केलेली असा जगातला कोणताच विषय नाही जो ज्ञानेश्वरीमध्ये आला नाही. वैकुंठ अशी मामासाहेब असं म्हणायचे, नुसत्या ज्ञानेश्वरीतल्या दृष्टांताच्या ओव्या जरी वाचल्या, सिद्धांताच्या नाही कळाल्या आपल्या, तरी आपला व्यवहार चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांनी जे दृष्टांत लिहिलेत, जवळजवळ 4500 ओव्या दृष्टांताच्या आहेत आणि 4500 ओव्यातून सिद्धांत सांगितले. पण ज्या दृष्टांताच्या ओव्या आहेत त्या सुद्धा एका शास्त्रातले सिद्धांत आहेत. सगळी शास्त्र आणली. आम्ही काही दिवसापूर्वी पुण्याला SP कॉलेजमध्ये 5 दिवसाचा कार्यक्रम केला होता मामांच्या पुण्यतिथीचा. तिथले काही प्रोफेसर मंडळी भेटले, ते म्हटले, महाराज तुम्ही फक्त अध्यात्माच्या दृष्टीने ज्ञानेश्वरीकडे पाहता, आमच्याकडे अशी मंडळी आहेत की ज्ञानेश्वरीतील जीवशास्त्र, ज्ञानेश्वरीतील रसायनशास्त्र, ज्ञानेश्वरीतील स्थापत्यशास्त्र, ज्ञानेश्वरीतील आयुर्वेद असं संशोधन चाललं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय उदाहरण दिली ज्ञानेश्वर महाराजांनी, सज्जन मनुष्य आपलं केलेलं सत्कर्म कसं झाकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी शेतकऱ्याचं उदाहरण दिले, नाना कृषीवळा फुले पांघरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दानपुण्य. शेतकरी जसा पुढे पेरतो आणि नंतर काय फिरवतो त्याला काय म्हणतात, पाळी घालतो. म्हणजे जे पेरलेलं आहे ते उघडं राहू देत नाही, झाकून टाकतो. तसं माणसाने आपण जे केलंय ते झाकत राहावं, नाहीतर विकल्परूपी पक्षी खाऊन टाकतील. वेगवेगळे उदाहरण सांगितले, ना तरी उद्वास्ताचे नि प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीचा असता. ज्ञानी सगळं काही करतो, काहीच करत नाही, कशातच गुंतत नाही, हे सांगण्याकरता दृष्टांत दिला की त्या ठिकाणी सूर्य फिरल्यासारखा दिसतो पण एका जागेवरच असतो, पृथ्वी फिरते. तसं त्या ठिकाणी ज्ञानी सगळं केल्यासारखा दिसतो पण त्याला कशाचंच काही लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. समोरच्या व्यक्तीकडे पाहत असताना कसं पाहिलं पाहिजे. परवाच माझ्याकडे एक व्यक्ती आली होती पुण्याहून, ते म्हटले ज्ञानेश्वरी आपल्याला काही परीक्षा घ्यायच्या, पण त्या ज्ञानेश्वरीतले विषय असे सांगा की अध्यात्म सोडून. म्हटलं खूप विषय. ज्ञानेश्वरीत बोलावं कसं हे सांगितलं, ज्ञानेश्वरीत खावं कसं हे सांगितलं, ज्ञानेश्वरीत नोकरीवर माणसाला कसं ठेवावं हे सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये आपलं व्याज पैसे द्यायचे असतील कोणाला द्यावेत हे सांगितलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वतंत्र विषय मी याच्याकरता बोललो, ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. कुठून विषय आपला फाकला, हा संसार सुपळ झाला याचं चिंतन चाललंय. तर त्याच्यामध्ये मी प्रश्न विचारला की पहिला प्रश्न होता, हा नंदू महाराज काय विषय चाललाय मुख्य मूळ संसाराचा विषय चाललाय. 3 प्रश्न विचारले मी. पहिला प्रश्न विचारला, संसार संसार म्हणजे नेमकं काय. दुसरा प्रश्न विचारला की संसार सुपळ होण्याचा आणि विठोबाचे पाय पाहण्याचा संबंध काय. आणि तिसरा प्रश्न असा होता, लक्षात एवढ्यासाठी ठेवा मी विचारणार आहे का मधून मधून, पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो आणि प्रश्न सांगतो, पहिला प्रश्न कोणता, लोक एकमेकाच्या तोंडाकडे बघतात. विचारलं ना आपण कीर्तन कसं काय झालं, एक नंबर म्हणले, एकदम सुंदर कीर्तन. कोणता अभंग घेतला होता, म्हणजे अभंग बिभंग नाही डोक्यात राहत म्हणे, असू द्या. चला, पहिला प्रश्न असा आहे, संसार संसार म्हणजे काय. कारण तुम्ही आम्ही ज्याला संसार समजतो त्याला साधू संतांनी संसार म्हटलेलं नाही. आपण कशाला संसार समजतो, घर दार बायका मुलं गोरोढोर त्याला आपण संसार समजतो.
लोक आमच्याकडे आळंदीला येतात, म्हणतात महाराज तुमचं बरं आहे, तुम्हाला संसार नाही. पण तो खरा संसार नाही बरं का. संसाराच्या व्याख्या आल्या शास्त्रामध्ये. शंकराचार्यांनी पहिल्यांदा संसाराची व्याख्या केली आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारी पाहि मुरारे किती वेळा जन्मायो रे नित्य भावे फसिले नित्य भावे फसिले नित्य भावे फसिले किती वेळा जन्मायो रे नित्य भावे फसिले नित्य भावे फसिले नित्य भावे फसिले किती वेळा जन्माला रे नित्य भावे भजित नित्य भावे भजित नित्य भावे भजित रामे नित्य भावे भजित भजित नित्य भावे भजित संसार शब्दामध्ये जन्म आणि मरण याला काही ठिकाणी संसार असं म्हटलेलं आहे. ऐसे ऐसे अवकळा घेपे शरीराचा कंटाळा ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निर्मळाला लाज वाटते आणि निसुगाला सगळं गोडच वाटतं. विठ्ठल निर्मळ माणसाला कुठं बसायची सुद्धा लाज वाटते, कारण माझे कपडे खराब होतील, पण ज्याचे सगळे मळलेलेच आहे ते कुठेही लोळतंय. तसं काही माणसाला दुःख हे दुःख वाटतं, पण बरेचसे असे आहेत त्यांना दुःख दुःख वाटतच नाही, वाईट वाईट वाटतच नाही. ते अंतर्नेनती बापुढे म्हणून आगत्य सेवने घडे सांगे पुये पंखीचे किडे काय चिळशी घेती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुवातले शेणातले किडे बाहेर काढलं की मरून जातात आणि शेणात घातले की म्हणतात बहुत अच्छा आहे. तसं काही लोकांना असं आहे दुःख म्हटलं की चांगलं वाटतं, चांगलं म्हटलं की नको वाटतं. विठ्ठल त्यांचा विषय सोडून द्या, पण ज्ञानी महापुरुष जो ज्ञानी असतो त्याला संसाराचं दुःख वाटतं, संसारातलं दुःख वाटतं. संसार म्हणजे काय हे मी सांगतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी थोडी संसाराची व्याख्या आणखीन पुढे नेली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जा निरंतर अगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानणे तो जीव लोको मी म्हणे संसारू हन. ज्ञानेश्वर महाराज संसार कशाला म्हणतात, केवळ जन्म आणि मरण याला संसार म्हणत नाही, जन्म आणि मरण याला खरं समजणं म्हणजे संसार. वास्तविक पाहता आत्मा आपलं खरं स्वरूप जे आहे ते आत्मा आहे का शरीर आहे. जीवाचं खरं स्वरूप काय आहे, आत्मा आहे. पण जीव स्वतःला शरीर समजतो. जन्म मरण हे सगळे धर्म शरीराचे आहेत, ते आपल्या ठिकाणी मानणं भ्रमाने अज्ञानाने हा संसार आहे. विठ्ठल 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 मनुष्याच्या जीवनामध्ये संसार कशाला म्हणतात ह्याचा विचार चाललाय. काही ठिकाणी अहंकाराला संसार म्हटलंय. या अभंगामध्ये मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी या मनुष्य देहाला संसार म्हटलंय. ज्याला ज्याला मनुष्य देह प्राप्त झाला हो शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा तो कार्यार्थ आगवा ना म्हणो नये धनंजया जया प्रती होई पाहिजे मला. विठ्ठल 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 हो शरीराच्या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणो नये धनंजया जया प्रती. जे जे जन्माला आले ज्यांना ज्यांना देह प्राप्त झाला ते सगळे तुम्ही आम्ही संसारी लक्षात द्या. हा देहाचे या गावा आल्या किंवा देहाधिक संसारे मांडलेसे गुंफरे तेथ नातुडे वागुरे वारा जायस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे देहाला सुद्धा संसार म्हटलेलंच आहे. हा देह जो आहे हा संसार आहे. ठीक आहे, आम्हाला संसार म्हणजे काय कळलं. पुढचा प्रश्न काय होता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा
संसार सुपळ झाला. कशाने सुपळ झाला? विठोबाचे पाय पाहिले. मी विठोबाचे पाय पाहिले आणि माझा संसार सुपळ झाला, म्हणजे देहरूपी संसार सुपळ झाला. प्रश्न दुसरा असा होता की विठोबाचे पाय पाहण्याचा आणि संसार सुपळ होण्याचा संबंध तरी काय? तर त्याचं उत्तर असं आहे, हा देहरूपी संसार देवाने आपल्याला दिलेला आहे. हा कशाकरता दिलेला आहे? खाण्यापिण्याकरता नाही बरं का, नुसता झोपण्याकरता तर मुळीच नाही. या देहाचं, या देहाला आल्यानंतर भगवंताने आपल्याला एक साध्य दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या या देहाचं साध्य काय प्रत्येकाला कळालं पाहिजे. बऱ्याच वेळेला पूर्ण जीवन निघून जातं आणि मनुष्याला जर विचारलं तुम्ही हे सगळं करताय पण कशा करता करताय, तो मला माहिती नाही कशा करता, मग का करता? सगळे करतात म्हणून मी करतो. नेमकं साध्य काय? आमच्या गुरुवारी विनोदाने एक कोटी सांगत असतात. एका माणसाने टोपी घातली होती, त्याला विचारलं टोपी कशा करताय, तो म्हटला डोक्या करताय. बरोबर आहे बरं का? मग डोकं कशा करताय, म्हटलं टोपी करताय. टोपी डोक्या करता हे बरोबर आहे, पण डोकं टोपी करता नाही. तसं काम कशा करता करता, म्हटलं जगण्याकरता. बरोबर आहे, काम केल्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. काम कशा करता करता हो, जगण्याकरता. म्हटलं मग जगता कशा करता, म्हटलं काम करण्याकरता. खाता कशा करता, जगण्याकरता. जगता कशा करता, म्हटलं खाण्याकरता. कामही केलं पाहिजे, खाल्लंही पाहिजे, धनही मिळवलं पाहिजे, पण हे सगळं कशा करताय माहिती पाहिजे. विठ्ठल विठ्ठल शरीर निर्माण केलं, लगेच शरीर निर्माण केलं नाही. नाथ महाराजांनी भागवतात असं लिहिलं आहे, देवानी अगोदर सगळी सृष्टी निर्माण केली. एकी केली खेचरे, एकी केली खेचरे, एकी केली भूचरे, चरे आचरे केली एके, ऐशा 84 लक्ष योनी, सृजोनी पाहतो परतोनी, निज प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी. सगळी शरीर निर्माण केली आणि देव विचार करायला लागले की याच्यामध्ये मला ओळखेल असं कोणतं शरीर आहे. ऐशया देखोनी सृष्टी ते, सुख न वाटेचे देवा ते, तव मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले. मग देवाला असं वाटलं असं एक मॉडेल बनवावं की ज्याच्यामध्ये माझी प्राप्ती होईल. म्हणून शेवटी देवाने मनुष्य देह निर्माण केला. नुसतं देहच निर्माण केलं नाही, याच्यामध्ये ज्ञान घातले. ज्ञान मनुष्य देहीचे नि ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. आयुष्याच्या साधने साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आपल्याला जे आयुष्य मिळालेले आहे ते साधन आहे आणि या साधनाचा उपयोग करून आपल्याला साध्य कोणतं प्राप्त करायचं आहे. तत्पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति
प्रसृता पुराणी सच्चिदानंद पदवी घेणे, जिथे मरण नाही, जिथे अज्ञान नाही आणि जिथे दुःख नाही, असं स्वरूप म्हणजे देवाचं स्वरूप आहे, लक्षात घ्या. प्रत्येकाला दुःख नको वाटतं. का दुःख नको वाटतं? कारण जीव मूळचा आनंद स्वरूप आहे. कोणालाही अज्ञान आवडत नाही, मूर्ख म्हटलेला आवडत नाही. का मूर्ख म्हटलेला आवडत नाही? कारण मूळचा जीव हा ज्ञानस्वरूप आहे. आणि कोणालाही मरण आवडत नाही, कारण मूळचा जीव जो आहे तो अमर आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि जे आपलं मूळ असतं ते प्राप्त झाल्याशिवाय जीवाला कृतकृत्यता नाही. आणि हे प्राप्त करायचं नाही बरं का, प्राप्त आहेच, फक्त विसरलेलं आहे त्याचं भान करून घ्यायचं. जीव हा मूळचा परमात्मा स्वरूपच आहे. तो कर्ण होता, कर्ण मूळचा कौंतेय आहेच, पण ते कुंतीने जन्माला घातल्या घातल्या त्याला सोडून दिलं पेटीमध्ये. त्या राधा नावाच्या बाईने सांभाळ केला. जन्मभर कर्णाने दुःख सोसलं. द्रौपदीच्या लग्नामध्ये कर्ण उभा राहिला. देवाला माहिती आहे कर्णाने जर हातात धनुष्य घेतलं तर पण जिंकल्याशिवाय राहणार नाही. फक्त द्रौपदीला खुनवलं. खुनवल्याबरोबर द्रौपदी उभी राहिली. मला सुतपुत्राबरोबर लग्न करायचं नाही, मला क्षत्रियाबरोबर करायचं, तू खाली बस. जन्मभर अपमान सहन केला सुतपुत्र म्हणून, पण होता कोण मूळचा? कौंतेय होता. पण शेवटी जेव्हा युद्ध ठरलं आणि युद्धामध्ये अनेक योद्धे पडले, अर्जुनाचा आणि कर्णाचा युद्ध सुरू झाल्यावर भगवंताने विचार केला, हा जर कर्ण अशाच मनोबलाने लढायला लागला कदाचित आपल्या अर्जुनाचा घात होईल. त्याचं खच्चीकरण केलं पाहिजे म्हणून कुंतीला सांगितलं, जा कर्णाला जाऊन सांग तू सुतपुत्र नाहीस, तू माझा मुलगा आहेस. गेली कुंती कर्णाकडे. कर्णाने नमस्कार केला. या राणी साहेब. म्हटलं मी राणी नाही. मग? मी तुझी आई आहे. तू राधेय नाहीस, तू कौंतेय आहेस. आता कुंतीने सांगितल्यानंतर राधेयाचं कौंतेय होण्याकरता कर्णाला काय करावं लागलं? काहीच नाही, फक्त आईचा शब्द. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फक्त गुरुचा शब्द. काना वचनाची भेटी सरिसाचे पै कीर्ती, वस्तू होऊनही आई उठी. दुसरा प्रश्न कुणीतरी एकाने सांगा म्हणजे आपलं कीर्तन सुफळ झालं असं म्हणायला हरकत नाही. तीन सांगितले होते, मी आठवण करून दिली होती की परत परत लक्षात ठेवा. तो दुसरा झाला आणि त्याचं उत्तरही झालं आता. हा हा बरोबर, कीर्तन सुफळ झालं बरं का. एका सुरात त्यांनी सांगितलं पण अर्धच सांगितलं. तिसरा प्रश्न असा होता, आम्ही रोज विठोबाचे पाय पाहतो. आमच्या घरा शेजारीच मंदिर आहे. रोज सकाळी उठलं की पहिले विठोबाचे पाय पाहिजे. मग आमचा संसार सुफळ का होत नाही? त्याचं उत्तर असं आहे, याच अभंगामध्ये आहे. विठोबाचे पाय ज्ञानेश्वर महाराजांनी जसे पाहिले तसे आपण पाहत नाही. जे पाय पाहिले ते आपल्याला दिसत नाहीत. ज्ञानोबारायांनी विठोबाचे पाय कसे पाहिले? दुसरं चरण. तो मजवान, 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 तो मजवान. Toma
भावा तो मज 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 कसे पाहिले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग तो पांडुरंग मला प्राप्त व्हावा म्हणून मी विठोबाचे पाय पाहिले विठ्ठल 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 तळमळीने मी विठोबाचे पाय पाहिले काय असतं जेवण्याचा आनंद त्याला ज्याला भूक लागली ज्याला भूक नसेल त्याला जर आपण जेवण वाढलं तर तो म्हणतो हे बरोबर नाही ते बरोबर नाही मला हे चालत नाही मला हे चालत नाही समजायचं याला अजून एवढी भूक पाणी पिण्याचा आनंद आहे ज्याला तहान लागली त्याला नाही तर तो विचारेल कुठलं पाणी आहे नदीचं आहे का बोरचं आहे का आरओचं आहे का फिल्टरचं आहे का समजायचं अजून एवढी तहान लागलेली तसं देवाच्या दर्शनाचा सुद्धा आनंद त्याला आहे ज्याला देवाच्या दर्शनाची तळमळ लागली ज्याला तळमळ लागली नाही त्याला एवढा देवाच्या दर्शनाचा आनंदही नाही आणि लगेच दर्शनही होणार नाही विठ्ठल विठ्ठल पहिली गोष्ट तळमळ दुसरी गोष्ट अशी आहे की आपण कोणत्या हेतूने देवाचे पाय पाहतोय हेतू सुद्धा फार महत्वाचा असतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी देवाचे पाय पाहिले पण कशा करता पाहिले कोणत्या हेतूने पाहिले तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग तो पांडुरंग मला प्राप्त व्हावा म्हणून मी देवाचे पाय पाहिले मग आम्ही देवाचे पाय पाहतो आमचा संसार सुफळ का होत नाही त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो मज व्हावा आणि आम्ही म्हणतो मुलगा मज व्हावा पैसा मज व्हावा मान मज व्हावा मग ते मिळतं पण संसार सुफळ होत नाही विठ्ठल विठ्ठल ते मिळणारच आहे पण आपला हेतू भक्ती करताना शुद्ध पाहिजे देवाकरताच देवाची भक्ती पाहिजे देव ते सगळं बाकीचं बघणारच आहे आपल्याला देव कशाकरता आवडतो देवाकरता आपल्याला संसार आवडतो का संसाराकरता देव आवडतो याच्यावर आपल्या भक्तीची श्रेष्ठता आणि कनिष्ठता ठरणार आहे भगवंतांनी एकदा यशोदेच्या मांडीवर बसलेले असताना यशोदेलाच प्रश्न विचारला आईलाच प्रश्न विचारला आई तुला मी आवडतो कशाकरता आवडतो आईने असं विचारलं की अरे कृष्ण असा कसा काय प्रश्न करतो म्हटले आई बऱ्याच जणांना मी आवडतो पण संसाराकरता आवडतो मला हे सांग मी तुला संसाराकरता आवडतो का संसार माझ्याकरता आवडतो संसार जर माझ्याकरता आवडता असेल तर भक्ती चांगली आहे आणि संसाराकरता मी जर आवडत असेल तर मग ती भक्ती कमीची आहे चुकीची आहे देव आहे साध्य आणि संसार आहे साधन पण बरेच वेळेला उलटं होतं देव होतो साधन आणि संसारातल्या गोष्टी होतात साध्य विठ्ठल विठ्ठल आपल्याला संसार आवडावा अनेक लोकांना संसार सगळ्या संतांनी सुद्धा संसार केलेला आहे भक्तीच्या आचार्या म्हणून गोपिकांचं वर्णन केलं जातं तर गोपिका संसार करत नव्हते का आपण जर भागवत वाचलं तर भागवतामध्ये दोन दोन तीन तीन पानामध्ये शुकाचार्यांनी गोपींच्या कपड्यांचं वर्णन केलं भागवत वाचताना असं वाटतं की आपण कोणता ग्रंथ वाचतोय शृंगारिक असं वर्णन केलेलं आहे शुकाचार्यांसारखे काय विषय जुनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले विषय वानिताची झाले भाट त्यांचे शुकाचार्यांनी एवढं मोठं मोठं वर्णन का करावं त्यांनी वेणी कशी घातली होती त्यांनी कपडे कोणती घातली होती त्यांनी फुलं कशी घातली होती हे सगळं वर्णन का केलं आहे काही संतांनी असे भाव काढले की गोपिका हे सगळं करत होत्या पण देवाकरता करत होत्या त्या जेवताना अशी भावना करायच्या की कृष्णाचं शरीर आहे चांगलं खाल्लं पाहिजे म्हणजे चांगलं भजन करता येईल म्हणून त्यांचं खाणंसुद्धा भक्तीत जमा झालं कारण भजनाकरता होतं देवाकरता होतं कपडे घालताना अशा भावना करायच्या आपण नटलं पाहिजे थटलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे
कारण देवाने आपल्याला पाहिलं तर देवाला आनंद होईल म्हणून त्यांचं नटणं सुद्धा भक्तीत जमा झालं देवाकरता. आपली पूजा सुद्धा भक्तीत जमा होत नाही कारण दुसरेच कशा तरीसाठी असते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हे सगळं करावं पण हे सगळं आवडावं पण हे देवा करताय. तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पण हे सांगणारं कोणीतरी लागतं. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं ही अशी भक्ती तुम्हाला कोणी सांगितली. शेवटचं चरण हे बाप रखुमा देवी वरुण विसमे सर्वथा 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 मधीला बसायला लागले त्यावेळेस निवृत्ती मनात महाराज कधीही प्रवृत्तीवर येत नव्हते म्हणून त्यांचं नाव निवृत्ती. देहावर न येत कधी न येणारे पण ते निवृत्तीनाथ महाराज सुद्धा गळ्यात पडून रडायला लागले. अवज्ञा कधी केली नाही येणे गुरु शिष्य पण सिद्धी नेली. ज्ञानेश्वर महाराजांचे गुण आठवायला लागले कारण ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर गुरूंच्या पुढे ठेवली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येथ माझे उरले पायी कप आता विश्वात्मके देवे येनी वाग्यज्ञे तोषोनी मज द्यावे पसायदा. पहिली मागणी कोणाकरता मागितली हो ज्या लोकांनी जन्मभर त्रास दिला पहिलं त्यांचं कल्याण होऊ द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसं वाईट नाहीत माणसामध्ये दुर्गुण वाईट आहेत म्हणून जे खळांची व्यंकटी सांडू असं म्हणते. कोणाच्या तरी संगतीमुळे वाईट विचारामुळे ते वाईट झालेले असतात म्हणून निवृत्तीनाथ महाराजांची आठवण झाली. बाप रखुमा देवरो न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितलं म्हणजे देवाचं तात्विक स्वरूप सांगितलं. देव पाहणं वेगळं आणि देवाचं तात्विक स्वरूप कळणं वेगळं.
आपल्या साधू संतांनी देवाची जी संकल्पना मांडलेली आहे ती फार विशाल आणि व्यापक आहे. आपला देव केवळ फक्त मंदिरापुरता मर्यादित नाही. सुरुवात मंदिरापासून करावी लागते, मूर्तीपासून करावी लागते, परंतु त्याचा परिपाक मात्र व्यापक बोधामध्ये झाला पाहिजे. आपल्या साधू संतांनी प्रत्येकात देव बघायला सांगितलंय. सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. एखादा मनुष्य 2 तास देवळात पूजा करत असेल आणि बाहेर आल्यानंतर लोकांशी वाईट वागत असेल, शिवे देत असेल, देवाला तो आपला भक्त वाटत नाही. एखाद्याला कामामुळे नाही देवळात जाता आलं, सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल, देवाला तो भक्त वाटतो. विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेव महाराजांना भगवान परमात्मा प्रत्यक्ष होते. जीव खाऊ घालत होते नामदेव महाराज. हो काय, नाम भगवान तरी प्रत्यक्ष ते अशी, हरी शिकवी नामय अशी, गुरुनी गुरु वाचोनी सुखाशी न पविजे. देव जेवतायत हातचं, देव बोलतात नामदेव महाराजांच्या बरोबर, पण संतांच्या सभेमध्ये नामदेव महाराज आळंदीला आले आणि नामदेव महाराजांना कच्चं ठरवलं. कच्चं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या लोकांनी नामदेव महाराजांचं दर्शन केलं, पण नामदेव महाराजांनी कोणाचं केलं नाही, म्हणून मुक्ताबाईंनी नामदेव महाराजचं दर्शन केलं नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हटले, मुक्ते देव यांच्याबरोबर जेवतो, त्यांचं दर्शन घे. मुक्ताबाई म्हटली, तुम्हाला काय लोटांगण घालायचं आहे ते घाला, मी असल्या माणसाचं दर्शन घेणार नाही. का दर्शन घेत नाही? मुक्ताबाई म्हटल्या, अखंड जयाशी देवाची शेजार, अखंड जयाशी देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही, देवाजवळ हा बाबा कायम राहतो, पण अजून वाकतच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कच्च ठरवलं. शेवटी देवाकडे नामदेव महाराज आले. देवा, मी तुला खाऊ घातलंय, मी तुला दूध पाजलंय, खाल्लेल्याला जाग आणि मला सांग मी कच्चा का पक्का. म्हटले, नामदेवा खरं सांगू का? राग नको येऊन देऊ, तू अजून कच्चाच आहे. म्हटलं, कसा काय कच्चा? ओ नर कच्चा बे, ओ नर कच्चा बे, जो नही गुरु का बच्चा बे. अजून तू गुरु केला नाही नामदेवा, तू मला फक्त विटेवरच ओळखतो, पण सर्वत्र मी आहे हे तुला कळालं नाही. आणि मग नामदेव महाराजांना औंढ्या नागनाथाला पाठवलं. भगवान शंकराच्या पिंडीवर पाय देऊन विसोबा खेचर झोपले होते. नामदेव महाराज म्हटले, या म्हाताऱ्याला एवढं कळत नाही, कसं झोपावं? अहो बाबा उठा. ते विसोबा खेचर म्हटले, जिथं पिंड नसेल तिथे माझे पाय ठेव, जिथे पाय ठेवले तिथे पिंड यायचे खालून. मग नामदेव महाराजांना कळलं, देव एका जागेवरच नाही, देव सगळ्या ठिकाणी आहे. हो, नामा म्हणे खेचरा पायी, भेटी झाली ओळखी झाली सर्वा ठाई, अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. असं देवाचं तात्विक स्वरूप, सगळीकडे परमात्मा आहे हे कळालं. आणि म्हणून आता सतत परमात्म्याचं चिंतन आमच्याकडून घडतं. न करिता पांडवा भजन झाले, जे तुला मी आघवा ते चित्तुक तयाची सद्भावा, तरी न करिता पांडवा भजन झाले, अशी भक्ती आम्हाला आमच्या गुरूंनी शिकवली. बा परमादेवरून नविसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले, अशी भक्ती आपल्यालाही प्राप्त झाली पाहिजे. म्हणून त्यांचं भजन, ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. संपली. परत एकदा या ठिकाणी जे काही कार्यकर्ते असतील, ग्रामस्थ असतील, सर्वांना धन्यवाद. सोहळा आनंदाचा, गजर विठुरायाचा, अखंड हरिनाम सप्ताह, मौजे कोर्हाळे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, तसेच युवक मंडळ कोर्हाळे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.